गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेची तयारी सुरू झाली आहे. गणरायाच्या विसर्जनासाठी महापालिका कार्यक्षेत्रातील 4 प्रभागातील 63 ठिकाणी सोय करण्यात आली आहे. त्याअंतर्गत महापालिकेमार्फत विसर्जन घाट तलाव यांच्या स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले असून हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या संदर्भात सहाय्यक आयुक्त धैर्यशील जाधव यांनी नुकतेच या ठिकाणांची पाहणी करून कामाचा आढावा घेतला. 10 सप्टेंबर रोजी लाडक्या गणरायाचे आगमन होणार असून 1.5 दिवस 5 दिवस 7 दिवस 10 दिवसांच्या बाप्पांच्या विसर्जनानुसार महापालिकेकडून व्यवस्था करण्यात येत आहे. पनवेल शहरातील प्रभाग ड मधील बल्लाळेश्वर गणेश विसर्जन घाट, प्रभाग क्रमांक 19 कोळीवाडा पक्टी गणेश विसर्जन घाट, तक्का गणपती विसर्जन घाट, कामोठे येथील सेक्टर 14 मधील शंकर मंदिर विसर्जन घाट, जुईगाव विसर्जन घाट, सेक्टर 34 कृत्रिम तलाव विसर्जन घाट, सेक्टर 6 मधील जुई रेसिडेन्सी विसर्जन घाट, कळंबोलीमधील सेक्टर 12 टेंभोडे वळवली खिडूकपाडा गाव वालदेवश्वर मंदिर, प्रभाग क्रमांक 10 मधील कळंबोली गाव स्मशानभूमीजवळ शंकर मंदिर लगत, प्रभाग क्रमांक 16 मधील आदई तलाव खारघरमधील पापडीचा पाडा मुरबीगाव, सेक्टर 14 मधील तलाव खुटुक बांधन या ठिकाणी गणेश मूर्तींचे विसर्जन होते. त्या पार्श्वभूमीवर या विसर्जन तलावांची साफसफाई करणे, तलावाजवळील गवत कचरा काढण्याची कामे महापालिकेमार्फत सुरू असून ही कामे अंतिम टप्प्यात आली आहे. तसेच बांधकाम विभागाच्या वतीने विसर्जनाच्या ठिकाणी कृत्रिम तलावांची सोय देखील करण्यात येणार आहे. यासाठी पालिकेच्या वतीने लोखंडी टाक्या, प्लास्टिक टाक्या त्या ठिकाणी बसवण्यात येणार आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी गेल्या वर्षाप्रमाणे कोरोनाचे सर्व नियमांचे पालन करून गणपती विसर्जन करावे असे आवाहन पनवेल महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.